श्री राम जन्मभूमीमधील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने वरंध विभाग, वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थ मंडळ यांच्यातर्फे आनंदोत्सव सोहळा संपन्न झाला. 22 जानेवारी 2024 रोजी श्री राम रथ मिरवणूक काढत हनुमान मंदिर वरंध ते श्री राम मंदिर कुंभारकोंड पर्यंत शोभायात्रा संपन्न झाली. यावेळी वरंध ग्रामस्थ आणि महिलांनी मोठी गर्दी केली होती. या वरंध नगरीमध्ये आपल्याला हा सोहळा संपन्न होताना जो संघर्ष होता सगळ्या सर्व पद्धतीने चार सेवक असतील, बजरंग दल असेल सहभागी आणि शंकराचार्य असतील, या सर्वांच्या प्रयत्नातून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आपल्या राम ताबडतोब शासनाने एक कार्य मार्गी लावले आणि न भूतो न भविष्यते असा हा कार्यक्रम अयोध्येमध्ये देवभूमीमध्ये साजरा होत आहे. त्याचा आनंद सोहळा आमच्या या ठिकाणी वरंगावामध्ये कुंभारकोंड या ठिकाणी मंदिर आहे. वरंग वारकरी संप्रदाय आणि वरंग ग्रामस्थ यांच्या वतीने कारण उपस्थित राहिलेले आमच्या या पिढीला आम्ही भाग्यवान समजतो की हा असा अद्भुत असा सोहळा आमच्याकडून साजरा होतोय. कारण आमच्या येणाऱ्या सर्व पिढीला एक आदर्श हा घालून देणारा रामराज्याचा जो पायंडा आहे तो या वरंध आदर्श गावामधून सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. मुस्लिम बांधव असतील, बौद्ध बांधव असतील आणि इतर सर्व जमातीचे बांधव या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आनंद घेत आहेत आणि याचा आम्हाला आनंद होत आहे. जय श्रीराम. वरंध गावामध्ये राम जन्मभूमी राममूर्तीची प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमानिमित्त खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गावामध्ये साजरा होत आहे. सकाळी 6 वाजल्यापासून आत्ता रात्री 12 वाजेपर्यंत तर हा कार्यक्रम आम्ही आज आता विविध कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत. सकाळी आमच्या राम मंदिरामध्ये आम्ही अभिषेकाचा कार्यक्रम केला. दुपारी आमचं महाभोजन झालं. आज संध्याकाळी आमची आत्ता 4 वाजता आमची शोभायात्रा निघाली आणि संध्याकाळी आमचे राम मंदिरामध्ये दीपोत्सव आहे आणि रात्री कीर्तन आहे, नंतर मग भोजन आहे. अशा सर्व तऱ्हेचा कार्यक्रम आम्ही आज आमच्या ह्या वरंध गावामध्ये घेतलेला आहे. आज तुम्हाला सांगायचं विशेष असं वाटते की गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या गावामध्ये असा कार्यक्रम कधी झालाच नव्हता आणि आज गावामध्ये किमान 3000 लोक या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आणि रामनामाचा जयघोष करत आम्ही सगळे मारुती मंदिरापासून ते राम मंदिरापर्यंत आम्ही चाललेलो आहोत. जय श्रीराम.